हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज 28 एप्रिल स्वामी समर्थांची पुण्यतिथीचा दिवस। तर आज आम्ही पुण्यामध्ये वाघोली येथे नगर रोडला स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे आलो आहे। तर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे आज खूप मोठा कार्यक्रम, खूप मोठा सोहळा आयोजित केला होता। तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवते। तर या स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये साप्ताहिक असा पारायणाचा सोहळा चालू होता। इथे सर्व मोठमोठी पूजा मांडलेली होती। तसेच पारायणासाठी ज्या लेडीज होत्या, जी जेंट्स पुरुष मंडळी होती, त्यांच्यासाठी त्यांनी इथे बसायची सोय केलेली होती। दिंडोरी प्रणीत सर्व सेवा इथे करून घेतल्या जातात। तर इथे कार्यक्रमामुळे आज खूप मोठी गर्दी होती। तर मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आहे आणि ते तुम्ही आता पाहू शकतात। तर स्वामी समर्थांची सेवा ही भरपूर भाविक भरपूर मोठ्या प्रमाणात करतात। तर तुम्हालासुद्धा अशी सेवा करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन ही सेवा घेऊ शकतात, सेवा करू शकतात। आणि येथे जे सेवेकरी भक्त होते त्यांनीसुद्धा सर्व सेवा या साप्ताहिक काळात सर्व सेवा ह्या खूप आनंदाने उत्साहाने पार पाडल्या। आजची स्वामी समर्थांची पुण्यतिथीसुद्धा खूप मोठ्या जोमाने आणि खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने साजरी करण्यात आली। सकाळपासून इथे मोठमोठे यज्ञ चालू होते। रुद्रयज्ञ झाला, गीताई यज्ञ झाला, तसंच काल मल्हारी सप्तशतीचा यज्ञ झाला, तसेच आज सकाळची आरती झाली, भूपाळी झाली, त्यानंतर नैवेद्य झाला, नैवेद्याची आरतीसुद्धा झाली, त्यानंतर पालखीचा सोहळा झाला, त्याच्यानंतर ज्यांना जे जे अनुभव आले त्यांचे अनुभवसुद्धा इथे सांगून झाले, त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा झाला। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। पाच प्रकारचे बोलले होते। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई सारे श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। याग करून या ठिकाणी प्रत्येकाला एक आत्मिक समाधान लाभावं, सर्वसामान्य लोकांना याचं फळ मिळावं यासाठी या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी हा याग घडून आणले किंवा हे गुरुचरित्र घडून आणले, याबद्दल मी सर्व तरुण कार्यकर्त्यांचे खूप मनापासून धन्यवाद देते। आणि यापुढे देखील त्यांनी असे चांगले कार्यक्रम राबवावेत। सर्वसामान्य जनतेला लांब जाणे किंवा ब्राह्मण घेऊन मोठे मोठे याग करणे, नव चंडिकेचे यज्ञ करणे हे खिशाला न परवडणारे आहे। या ठिकाणी हे गुरु दत्त महाराजांनी आपल्या सर्वांकडून ही सेवा घडून घेतली। मी गुरुपीठातील माऊलींच्या चरणी पण नमस्कार करून त्यांना धन्यवाद देते की त्यांच्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे समाजामध्ये लहान मुलांमध्ये एक परिवर्तन घडून आणण्याचं काम होत आहे। आणि आज या ठिकाणी इथे मुलांना श्लोक शिकवले जातात, वेगवेगळे त्यांच्याकडनं कविता म्हणा किंवा त्यांचे आपले स्तोत्र मंत्र हे सगळे म्हणून घेतले जातात। या सर्व माता भगिनींना आणि तरुण कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल आणि अशा प्रकारचं त्यांनी इथून पुढे देखील असे काम करावं यासाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी। आणि आपण भाग्यवान सेवेकरी आहात की गुरुपीठावरनं आज आपल्याला जी पालखी गुरुपीठावरनं आलेली आहे त्या पालखीमध्ये आज आपण जेवढे भाग्यवान सेवेकरी इथं उपस्थित आहात, आज आपल्याला सगळ्यांना त्या पालखी सोहळ्यामध्ये आज पालखी सोहळ्याची सेवा रुजू करता येईल। आपल्या मंदिरापासून आता क्षमा प्रार्थना होईल। आज सत्यदत्त पूजन झालं। आज या वाघोलीमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामजप सप्ताह झाला। या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये कितीतरी हजार स्वामी चरित्राचे पाठ या भूमीमध्ये जिथं आपण आज सगळे थांबला आहात तिथं झालेले आहेत। त्याचप्रमाणे कितीतरी लाख जप या 7 दिवसापासून इथं झालेला आहे। आणि या पवित्र भूमीमध्ये आज आपण आलता आहात। आज
आपल्याला सगळ्यांना ही जी आता एक क्षमा प्रार्थना आणि जे सत्यदंत पूजन झालेलं आहे बलिपूर्ण होता झालेलं आहे आता क्षमा प्रार्थना होईल. क्षमा प्रार्थना झाल्यानंतर ज्या महिला आहेत महिलांना पहिल्यांदा पालखीचा आपण हे देणार आहोत आणि त्याच्यानंतर जे यजमान आहेत ते पहिल्यांदा पालखी घेऊन इथे येतील. त्याच्यानंतर महिलांनी इथून पालखी सुरू करायची आणि आपले जे स्वयंसेवक आहेत ते तिथे थांबलेले आहेत. आपल्याला या मंदिर आणि पालखी प्रदक्षिणा घालताना आपल्याला फक्त खांद्याला जरी पालखी लागली तरी समजून जायचं की महाराजांची पालखी आपण उचलली. आणि आज प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरातनं एक नैवेद्य इकडे आणलेला आहे आणि आपण तो नैवेद्य मांदी आणि स्वरूपामध्ये महाराजांना ठेवलेला सुद्धा आहे. आणि महाराजांचा नैवेद्य झाल्यानंतर इथे सगळे जेवढे सेवेकरी आलेले आहेत हे सगळे नैवेद्य घेऊन जातील. नैवेद्य न घेता कुणी जायचं नाहीये कारण की आपला हा परब्रह्माचा नैवेद्य आहे. आपण ज्या आरती केले जेवढ्या महाजप केलेले आहात तो सगळा नैवेद्य इथे सुद्धा खायचा आहे. इथे का खायचा आहे कारण की इथे ही सेवा झालेली आहे. आज 250 गुरुचरित्र पारायण त्याचप्रमाणे भागवत पारायण दुर्गा सप्तशतीचे पाठ श्रीपाद श्रीवल्लभ नवनाथ या उच्च कोटीचे ग्रंथाचं पठण या भूमीमध्ये झालेलं आहे. म्हणून ह्या भूमीमध्ये आपल्याला सेवा रुजू करायची. आता सगळे सेवेकऱ्यांनी या पालखीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला सेवा रुजू करायची आणि कुणी घाई गडबड करायची नाही. आपली इथे पवित्र अशा तीर्थाचा शिडकाव सुद्धा सर्वांच्या अंगावर करण्यात आला. सोमं धनश्च सोमिनो मह्यं ददातु सोमिना न क्रोधो न मात्सर्य न लोभा न शुभं मति. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुराय की. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुराय की. झाले करा सुरवा झाले करा सुरवा आपण तर सगळ्यात शेवटी इथे अशा प्रकारे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसे शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा.